फक्त संत्रे एक हजार आठ दिवसांसाठी या महिलेनं खाल्ली ती बाहेर आली ती वीस वर्षांनी तरुण झाल्यासारखी ज्या पचनाच्या अग्नी म्हणून ओळखल्या जातात जर या अग्नी जळायच्या असतील सर्वात प्रभावीपणे तर फळं निश्चितच सर्वोत्तम गोष्ट फळं शरीरासोबत विलक्षण गोष्टी करू शकतात एखादा खूप खूप जिवंत आणि सक्रिय बनवू शकतो तुमचा मेंदू उत्तमरित्या काम करतो आणि पर्यावरणाच्या दृष्टीने ही फार समजूतदारपणाची गोष्ट आहे गुरु तुम्ही म्हटलंय की आपली मानसिक स्थिती आपण काय खातो यानं प्रभावित होऊ शकते वैद्यकीय विज्ञान फळं आणि भाज्या मानसिक तंदुरुस्तीला कसं उत्तेजन देतात याबद्दल बोलत आहे याला काही महत्व आहे का आणि प्रामुख्यानं फलाहार हा फक्त विशिष्ट प्रकारच्या साधना करणाऱ्यांसाठीच असतो का की हे त्या लोकांसाठी सुद्धा चालू शकत जे सर्वसाधारण परिस्थितीत आहेत म्हणजे काम कुटुंब किंवा असे लोक जे खूप शारीरिक श्रम करतात अशांसाठी कोणत्याही मशीन मध्ये किंवा आपण वापरत असलेल्या कोणत्याही प्रकारच्या इंधनात इंधनाची कार्यक्षमता प्रामुख्यानं ते किती सहजपणे जळतं यात आहे असं काय की तुम्ही मोटार गाडीसाठी जे पेट्रोल वापरता ते एक प्रकारचं आहे ट्रॅक्टर मध्ये जे वापरता ते एका प्रकारचं आहे रेस कार मध्ये वापरता ते वेगळ्या प्रकारचं आहे विमानात जे वापरता ते वेगळ्या आहे ते किती सहजपणे जळतं यावर अवलंबून आहे तुम्ही तुमच्या पेट्रोल पंपावर पाहिलं असेल ऑक्टेनची पातळी सत्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव नव, त्र्याण्णव नव, शहाण्णव तर जेव्हा आम्ही मोटारसायकल चालवायचो तेव्हा आम्ही तिप्पट पैसे द्यायचो आणि शंभर ऑक्टेन विकत घ्यायचो कारण शंभर ऑक्टेन टाकल्यानं अचानक मोटारसायकल अशा प्रकारे काम करते की ते इतरांना शक्य नाही तर तुम्हाला चांगलं माहितीये की सर्वात सहजपणे पचण्याजोगं अन्न म्हणजे फळ पचन म्हणजे जठर ज्या पचनाच्या अग्नी म्हणून ओळखल्या जातात जर या अग्नी जळायच्या असतील सर्वात प्रभावीपणे तर फळ निश्चितच सर्वोत्तम गोष्ट आहेत फक्त ती लोक जे जडतवाचा आनंद घेतात म्हणजे ते आनंद घेत आहेत त्यांचा एक भाग मृत असल्याचा याला विनोद समजू नका बऱ्याच लोकांना तसं वाटत बरेच लोक सुस्तपणाने जडतवाचा आनंद घेतात दुर्दैवानं याचा अर्थ कुठेतरी जीवनानं त्यांना स्पर्श केला नाहीये म्हणून झोपण नशा करणं अति खाणं आणि फक्त पडून राहणं बरं वाटत जिवंत आणि सक्रिय आणि गतिशील होण्यापेक्षा तर फक्त अशा व्यक्तीसाठी फळ एक अडचण होऊ शकते कारण ते तुम्हाला सतर्क आणि जाग ठेवेल ते तुम्हाला नशेत ठेवत नाही अर्थात जर ते आमलेलं नसेल तर त्याच्यात ते गुण सुद्धा आहेत तुम्हाला फक्त वाट पाहावी लागेल एखादा सर्वोच्च आनंदाची आणि धुंदीची आणि सखोल सुखाचा अनुभव घेऊ शकतो जागरूकतेची पातळी उंचावून सुद्धा पण आता प्रश्न हा आहे की मी सामान्य राहून फळ खाऊ शकतो का किंवा मी फळ खाऊन सामान्य राहू शकतो का तुम्हाला माहिती आहे की ऍडमने सुद्धा सुरुवात केली ती फळापासूनच तर जेव्हा आपण फळ म्हणतो आपण हे समजून घेतलं पाहिजे फळ हा असा एक पैलू आहे ज्याला निसर्गानेच खाद्य म्हणून बनवलंय अशा अर्थानं की बहुतेक फळं जी तुम्ही पाहिली असतील असं म्हणा एक आंबा किंवा सफरचंद मेचा महिना असल्यामुळे मी सफरचंदाबद्दल बोलणार नाही मी आंब्याबद्दल बोलतो तर त्यातली बी ही आंब्याचा महत्वाचा भाग आहे त्याचा गर हे फक्त एक प्रलोभन आहे जेणेकरून प्राणी आणि पक्षी यासाठी येतील आणि बीजाला कुठेतरी दूर वाहून नेऊन टाकतील मला वाटतं या प्रश्नासाठी सोपं उत्तर तुमच्या आयुष्याच्या सामान्य अनुभवात सुद्धा समजा तुम्ही आजारी आहात रुग्णालयात आहात असं समजा तुम्ही रुग्णालयाच्या बेडवर आहात कोणीच तुमच्यासाठी चिकन बिर्याणी आणत नाही का ते फळं आणतील कारण अगदी तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना सुद्धा समजतं की ठीक आहे तुम्ही ते सर्व खाऊन आजारी पडलात निदान आता तरी तुम्ही समजूतदारपणे खा तोच संदेश आहे तर फळं शरीरासोबत विलक्षण गोष्टी करू शकतात फळांचं पुरेसं सेवन शरीरासाठी उत्तम गोष्टी करू शकत एखादा खूप खूप जिवंत आणि सक्रिय बनवू शकतो तुमची जीवनशैली काहीही असली तरी पण जर तुम्ही अतिशय सामान्य प्रकारचं काम करत असाल समजा तुम्ही खोद काम करताय बाहेर दररोज शारीरिक श्रम यंत्राने नाही पण तुम्ही स्वतः खोदत आहात आणि कठोर परिश्रम करत आहात मग तुम्हाला लक्षात येईल की दर दोन तासाने तुम्हाला भूक लागेल फळांमुळे कारण तुम्ही फक्त ठराविक प्रमाणात खाऊ शकता पण ते इतकं पटकन पचत की तुम्हाला पोट मोकळं जाणवेल जोपर्यंत तुम्ही जागरूकतेच्या एका विशिष्ट पातळीवर पोचत नाही जिथे तुम्ही रिकाम्या पोटी राहून सुद्धा उत्साही राहू शकता कारण भूक ही ऊर्जा संपण्याविषयी हे तुमची बॅटरी संपण्यासारखं आहे म्हणूनच तुम्हाला खाण्याची गरज पडते पण आज बरेच लोक किंवा मी म्हणेन बहुतेक लोक जेव्हा त्यांना पोटात थोडंसं रिकामं वाटतं तेव्हा त्यांना खावं असं वाटतं यातून बाहेर येण्यासाठी तुम्हाला थोड्या जागरूकतेची गरज आहे की तुम्ही रिकाम्या पोटी आहात पण तरी तुम्ही ठीक आहात कारण तुम्ही ऊर्जावान आहात जेव्हा ऊर्जा खाली जाऊ लागेल तेव्हा तुम्ही खा म्हणून so, जर तुम्ही पूर्णपणे फलाहार चालू केला तुम्हाला जेवणासाठी थोडा आणखी वेळ द्यावा लागेल आणि हळूहळू खावा लागेल जेणेकरून तुम्ही पुरेशी फळं खाऊ शकाल कारण थोड्याशा फळाने तुम्हाला भरल्यासारखं का वाटेल कारण ते सहसा गोड असत म्हणून थांबून थांबून हळूहळू खाव आपल्यात देख एक देखील आहे समजा तुमचं सामान्य जेवण शिजवलेलं जेवण खाण्यासाठी तुम्हाला दहा बारा मिनिटं लागत होती जरी तुम्ही फळं खाल्ली तरी दहा बारा मिनिटं होईपर्यंत तुमचं शरीर म्हणत की तुम्ही पुरेसं खाल्लेल आहे म्हणून तुम्हाला जाणीवपूर्वक अधिक खावं लागेल कारण त्याचा वेळेकडे बघण्याचा कल असतो पोट भरण्याकडे नाही ते फक्त वेळेकडे बघतं म्हणून दहा बारा मिनिटं पूर्ण झाले की तुम्हाला पोट भरल्यासारखं वाटतं तर तुम्हाला त्या पलीकडे जाऊन आणि पुरेचं खावं लागेल पण जर तुम्ही फक्त फलाहार करत असाल आणि शारीरिक दृष्ट्या खूप सक्रिय असाल तर हे महत्वाचं आहे की कदाचित तुम्हाला दिवसातून तीन वेळा जेवावं लागेल आणि तुम्ही बहुतेक जण आधीच ते करत असाल तर दिवसातून तीन वेळा जर तुम्ही सहा तास किंवा आठ तास किंवा जे काही झोपत असाल तर राहिलेल्या तासांसाठी सोळा ते अठरा तास तीन वेळा खाणं पुरेसे जर तुम्ही फळं खात असाल तर पण पोट रिकामं वाटू लागेल दोन तासात म्हणून तुम्हाला तसंच राहण्याची सवय करायला हवी उच्च ऊर्जा पण पोट रिकामं हीच वेळ आहे जेव्हा तुमचा मेंदू उत्तमरित्या काम करतो हीच वेळ आहे जेव्हा तुम्ही मनुष्य म्हणून उत्तम कार्य करू शकता हे तुमच्यासाठी चांगलं ठरेल म्हणून जर तुम्हाला तुमच्या मेंदूची शक्ती वापरायची असेल आणि शारीरिक श्रम सुद्धा हे उत्तम प्रकारे काम करेल पण बर... आज बाजारात जी फळं विकली जातात आपल्याला माहित नाही त्यामध्ये काय काय भरलेलं आहे ही थोडी समस्या आहे कारण मला हे स्पष्टपणे लक्षात आलंय की ज्या प्रकारची देशी फळं आम्ही खायचो लहान असताना आणि आज शेतात वाढवलेली फळं जी आपल्याकडे येतात भारतात सुद्धा अर्थात इथं तर वेगळ्याच प्रकारे पूर्णपणे अगदी भारतात सुद्धा ते काही सारखे नाही आहेत ते जास्त मोठे आहेत जास्त गोल आहेत दिसायला चांगले आहेत पण हे बोटॉक्स बोटॉक्सारखे ते काम करत नाही मला स्पष्टपणे जाणवते कि त्यामध्ये त्याच पातळीचं सामर्थ्य किंवा जिवंतपणा नाहीये कारण ती बाजारासाठी बनवलेली आहेत माणसांसाठी नाही ही फळं मुळात बाजारासाठी तयार केलेली आहेत याचा अर्थ असा नाही की ती पूर्णपणे वाया गेलेली आहेत पण त्यांच्यात तेवढी ते पोषक तत्व नाही आहेत जेवढी पूर्वी असायची म्हणून आपल्याला काही प्रमाणात इतर अन्नासोबत त्यांचं पोषण मूल्य वाढवावं लागू शकतं आपण हे तपासून पाहिलं पाहिजे की तुम्हाला कोण कोणती फळं मिळतात आणि प्रत्येक हंगामात निरनिराळी फळं असतात <laughs> हे अगदी विलक्षण आहे की कुठल्या प्रकारची फळं जमिनीतून येतात एखाद्या विशिष्ट वेळी हे शरीरासाठी सर्वात अनुकूल असतं याबद्दल पुष्कळ संशोधन झालंय कसं ज्या ऋतूंमध्ये जेव्हा थंडी असते जेव्हा गरमी असते जेव्हा आर्द्रता खूप जास्त असते योग्य प्रकारची फळं जमिनीतून येतात जर तुम्ही त्याच भागातून खात असाल पण आता तुम्ही ती फळं जी न्यूझीलंडहून येतात ती गोष्ट वेगळी जर तुम्ही आसपासच्या जमिनीतून उगवलेला खात असाल तर तुम्ही पाहाल योग्य हंगामात योग्य प्रकारची फळं तुमच्याकडे येतात त्यावेळी खाण्याची ती सर्वात उत्तम गोष्ट आहे त्याहून म्हणजे पर्यावरणाच्या दृष्टीने खाण्याचा हा एक अतिशय समजूतदार मार्ग आहे आता सध्या आम्ही एक मोहीम सुरू करत आहोत की प्रत्येकाने किमान तीस टक्के फलाहार घेतलाच पाहिजे म्हणजे तुमच्या आहारात कमीत कमी तीस टक्के फळं असलीच पाहिजेत कारण जर तुमचं तीस टक्के अन्न झाडांकडून आलं नांगरलेली जमीन आणि पिकांकडून नाही तर पर्यावरणाच्या दृष्टीने हे जगासाठी खूप मोठा बदल करेल आणि जर तुम्ही मांसाहाराकडून फळांकडे वळण्याचा प्रयत्न करत असाल मग तुम्हाला वाटेल की तुम्ही काहीच खाल्लं नाहीये कारण तुम्हाला अन्नाने खाली खेचण्याची सवय फुल डाऊन टूथ खूप जड अन्न खाऊन मला तुम्ही हे समजून घ्यायला हवे असंही तुम्हाला पृथ्वी एक दिवस खाली खेचणारच आहे तो निसर्गाचा नियमच आहे ठीक आहे पण आता सध्या जीवन म्हणजे आपण वर उसळून यायला पाहिजे जणू काही आपण पृथ्वीचे नाहीच होत आपण अशा प्रकारे उडायला पाहिजे जणू काही आपण पृथ्वीपासून बनलेलं वाटलंच नाही पाहिजे उंच उडणारं पक्षी सुद्धा पृथ्वीचाच बनलेलं आहे पण जेव्हा तो उंच उडत असतो तेव्हा पृथ्वीचा वाटत नाही म्हणून प्रत्येक जीवन जेव्हा उचलून वर येतं तेव्हा ते पृथ्वीसारखं दिसायला नको पण आपण पृथ्वीपासूनच आलो आहोत पण जर आपल्याला वर उसळायचं असेल तर जे इंधन आपण वापरतो जे इंधन आपण या शरीर प्रणालीत टाकतो ते लगेच जाळणार असलं पाहिजे आणि अगदी सहज पेट घेणार जे सहजपणे पेट घेत ते सर्वोत्तम अन्न आहे आपल्या पोटासाठी निश्चितपणे फळ तर सर्वात लवकर जळतात तर याचा अर्थ कमीत कमी अवशेष कमीत कमी भार शरीरासाठी शरीर, शरीर यंत्रणेवर कमीत कमी ताण तर नक्कीच यानं खूप फायदा होईल मला एक व्यक्ती माहिती आहे जी काहीतरी एक हजार आठ दिवस फक्त एक प्रकारच्या फळावर राहिली या व्यक्तीनं फक्त संत्रे खाल्ली फक्त संत्रे एक हजार आठ दिवसांसाठी या महिलेनं खाल्ली तिने सुरुवात केली तेव्हा तिला भरपूर आजार होते मधुमेह होता उच्च रक्तदाब आणि मला माहित नाही त्यांनी मला तिला असलेल्या समस्यांची यादी सांगितली थायरॉइड खूप गंभीर थायरॉइडची समस्या लठ्ठपणा एक हजार आठ दिवसात ती बाहेर आली ती वीस वर्षांनी तरुण झाल्यासारखी आणि जिवंतपणाने भरलेली सर्व आजार पूर्णपणे गेलेले हे एका व्यक्तीचं उदाहरण मी म्हणतोय कृपया संत्रांवर राहू नका आपल्याला संत्रे कमी पडतील किंवा किमान फ्लोरिडाला जा होय फळाने मोठा बदल घडून येईल विशेष करून आजच्या जगात हे खूप महत्वाचं आहे कारण आपण एखाद्या मनुष्याची कदर करतो ते कामाच्या बाबतीत म्हणतोय मी आपण एखाद्या मनुष्याची कदर करतो ते त्याच्या बौद्धिक शक्तीसाठी त्याच्या स्नायूंच्या शक्तीसाठी नाही तुम्ही डब्ल्यू डब्ल्यू जो काही मूर्खपणा आहे त्यामध्ये नसाल तर ठीक आहे okay. so, तर यासाठी फळ निश्चितपणे एक मोठा बदल करतील आणि पर्यावरणाच्या दृष्टीने ही सर्वात फार समजूतदारपणाची गोष्ट आहे फळं आणि मांसाहाराच्या तुलनेत एखाद्या व्यक्तीला जिवंत राहण्यासाठी असं समजा तुम्हाला फक्त मांस खाऊन जिवंत राहायचं असेल तर अंदाजे हिशोब आहे की आपल्याला पंधरा हजार लिटर पाणी लागेल एका व्यक्तीला एका वर्षासाठी मांस उत्पादन करण्यासाठी जर तुम्ही फलाहार केला आपल्याला तीनशे लिटर पाणी लागेल केलं पाहिजे तुम्ही सर्व नद्या पुन्हा एकदा व्हायला लागतील